आपण शाळा जातायत बाबा माझे. डॉन इकडेच चारता का शाळा? शाळा इकडेच चारतर. मधमाशा आहेत इकडे बघा, मध खात आहेत फुलांमधून. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आज बघा प्रज्ञा रेडी नाही झाली, काम करते घराचे आणि मी आज एकटा जाणार आहे बाजाराला. सो शॉपिंग वगैरे थोडी करू. आज मी पहिल्यांदा एकटा चाललोय. प्रज्ञा बिचारी घरी आहे बघा, मी रेडी आहे. सो जाऊयात, आजचा डे विदाऊट प्रज्ञा, हाफ डे विदाऊट प्रज्ञा. तू कुठं चाललाय? भात खायला प्लेट घेऊन. चल तुला गाडीवर सोडतो शाळेत. ओके जाता जाता काम सांगते प्रज्ञा. बाय बाय बाय. लगा ए लिओ, आळशी आळशी कुत्र पाळलंय मी, एकदम आळशी. वा आळसच असतं अंगात. बनणे काम करते. A few moments later. मी पोहोचलो आहे बाजारात आणि एकटालाच मला बाजार करायचा. प्रज्ञाची आठवण तर येत आहे, मिस करतोय मी तिला. बोर होता एकटा माणसा. चिकन पाणी सर्व घरात आहे, फक्त आता भाजीपाला घ्यायचा आहे तर घेतो फटफट आणि भेटतो थोड्याच वेळात. व्हॉट्सअपवर लिस्ट मागवली काय काय पाहिजे, समजत नाही काय घेऊ. व्हॉट्सअपवर लिस्ट मला पाठवली होती, त्यानुसार आपला बाजार झालेला आहे. पिशवी भरून भाजीपालाच घेतलाय, आता जाऊया घराच्या दिशेने. लसूण खूप महाग झाला आहे, एकदम खतरनाक भाव वाढलाय यार भाजीपाल्यांचा. खूप ऑइल चेंज करायचं आहे आता बस, तेवढा कंदल नारळ पाणी घ्यायला चाललंय. भाडे मी गॅरेजवर ठेवले आले लिओला माहिती आहे, त्यासाठी चिकन घेऊन आलेलो आहे मी. खरं लिओ, ए लिओ लिओ येणार जा तुम्ही आल्यावर. काय करते प्रज्ञा, दरवाजा बंद आहे आपला. काय अरे काय थोडस ताप आता. गोळ्या ए गोळी खाय तुने हा गोळ्याने खाते बोला था. बड़ी मिर्ची ला, दोनों टाइप की मिर्ची लाया तो ये भी लाया, तीनों टाइप की मिर्ची ला. देख उसमें रख दे, मिक्स करके लियो. चिकन खाते तो बगा चिकन लेग पीस खाते है लियो. चिकन लेग पीस अजून इकडे त्याचा एक बाकी आहे आणि इकडे त्याला इकडे खायला बोलतो मी याच्यावरती, पण तो खात नाही, तिकडे जाऊन खाते घाण नाही व्हावं म्हणून. चेक करते मी व्यवस्थित आणलंय का नाही सर्व. ती आतापर्यंत कामच करती आणि मी एका तासात जाऊन आलो आहे. सो लवकर आलो आज कारण प्रज्ञा नव्हती सोबत, प्रज्ञा असलं फिरवत राहते मला. मी कसा छटच्या गेवर फटचे वापस आ गया. आता वाजले आहेत 4 आणि मी चाललो आता पाणी भरतो कारण पाणी मंडेला येणार आहे. सो पाणी आज भरावं लागेल विहिरीवर, तर मी चाललो आता विहिरीवर. हे आमची विहीर आहे, पाणी आता अर्ध झालंय, मी पाणी भरणार आहे आता इकडच. आपली ओहो नवीन चप्पल घेतली मी, स्लिपरी आहे थोडी. फरवरी 8 फरवरी म्हणजे पता नाही, त्यांना पहिले मेरा बर्थडे कब था
तो मैं 8 फरवरी को ही मनाती थी हमेशा अपना बर्थडे। तो पका क्यों रही पर मुझे? अच्छा चल रहेंगे गेहूं डाल मैंने मतलब काम दिले यानी सोचा स्टोरी सांगन पकवाते माला कदी ची। ये देखो मेरा पेट दिख रहा होगा क्या इतना नहीं दिख रहा होगा पेट तो दिख रहा होगा ना वो क्यों लेकिन ऐसा मत ना गीला तो है वो गीला नहीं है वो धोया हुआ है वो तो मत देना कुछ फिर अच्छा उसमें घी और रख मैं अच्छा कपड़े से पूछूं मिनट प्रज्ञा प्रज्ञा ये ले बोला मैं बिरयानी बनो पर नहीं बिरयानी ना बनो लिम आज चपाते बनोती आणि आम्ही अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन घेतले कालच सबस्क्रिप्शन घेतले तर आम्हाला वेबसिरीज बघ रिचर वाला रिचर वेबसिरीज बघताय त्यांना खूप आवडले प्रज्ञाला तर गाईज बघा आमचे घेऊ भाऊ राणी वाले आम्ही इसमें डाल रहे प्रमोशन नहीं आए थे गिरा दिया देखा आधा इसमें ये हम लोग इसमें रख रहे हैं अच्छे से ड्रम में भर के ताकि चूहा आके गोनी काटे ना और खराब ना करे घेऊ चूहा कब से घूम रहा है इधर उधर छोटू सा मोटा पेट तेरे दे दे आधा है उसमें भर गया ना ये फिर उसको दूसरे डब्बे में रख डब्बे की कमी नहीं है भाई चल ये उठाने दे बाबा उठा ले इधर पे आधा आटा है मुझे भरना है का रे इधर आ खोल क्या हुआ क्या रहा किसने क्यों गिरे को पढ़ते हैं क्यों क्या उछल लग सही मना आ रहा कौन सा निशने गिरा ये उछल लगा मैं तुम्हारे कतरनो को उछलो कल वाला डायलॉग मारना आ रहा क्या बच्चे लोग से काम करा रहे तू रो क्यों रहा था उसको भगा दिया था कैरम खेलते खेलते साहिल क्यों वो बड़ बड़े होने का ये जैसा था पक्का साहिल हारने लगा होगा हाँ मुझे लगा मुझे पता है ना पाय पाय बंग ना पाय नाव की नहीं कुछ ना ये एक दाना सटिका है होइले एक दाना सटिका है होइले कितनी एक एक दाना मातो से है इकड़ा अरुण फरुण अरे तो बताए अरे आशिक कुंडी तो गाँव का अरे असं खरं नाही मोठे काय सांगू तुला मोठे झालं तुझी बायको आणा सांगा ना बायको गहू आणा तर तुला कळन माझी बायको सांगत राहते मला काय आणायला गहू तर कोणी आणते पैसे पैसे तर काम करून घ्यावं लागते काम तर करीन ना काय घरी बसून तू काम करणार आहेस का मग काय करू आणि शाळा कशाला शिकतोय मग नौकरी करशील का काम करशील नौकरी नाही करणार कोण काम मास्तर विस्तर काय व्हायचं नाही का पोलीस मास्तर काय पोलीस तू पोलीस होणार आहे का मोठा तोंड दाखव इकडे पोलीस क्यों बनणार लेकिन पोलीस कवर बनायचे पोलीस कवर बनायचे अरुण आपल्या गावातली पोलीस बन म्हणजे तू ट्रॅफिक वाला बनणार आहेस का गाडी पकडणार मग तू माझी गाडी पकडशील का मला सोडून मग मला सोडून द्यायची का मोटरसायकलवर जरी आलो कधी तर तुझ्या समोर सोडून द्यायची मला पक्का मतलब तबका फ्री में चलन मारेगा पण तू लायसन नसल्यावर तर सोडून लायसन असल्यावर सोडशील नसल्यावर तर एका भाषण सोड एका भाषण कितना भारी जाऊ बात बोल रहा है The next day. गाइस हे बघा मी मटकी दिली खाण्यासाठी कुछ भी नहीं तूप में भुजे और हल्दी नमक
हाँ वही घी में मस्त लगते है। और ये पंखा हम लोग को देने का बनाने के लिए आज लेके जाने का, क्योंकि रात भर हम लोग को परेशान कर रहा था बेचारा, इसको कब से गोल गोल घुमा के आ रहा था मेरे को बहुत गुस्सा आ रहा था, मैं इसको बोली बंद कर दे बंद कर दे, फिर भी डंडे से मार के गोल गोल घुमा रहा है, फिर से बंद हो रहा है, फिर गोल घुमा, रात भर ही ऐसे ही था, रात भर ही ऐसे था क्योंकि नहीं मच्छर बहुत काट रहा था ना मुझे रात भर, इसलिए पंखे के बिना। गाइस बगा पंखा बनता है घरी, गर्मी हो रही है इतनी, और ये देखो मैंने आलू का पराठा बना के दिया था, ये लोग खा रहे, इसने एक ही खाया, मैं बाकी अभी खाना, हाँ चालू करना, तू करना चालू, क्या कुछ भी बोलते हैं, मेरा वो बर्तन धोना बाकी है, इतना काम भी बाकी है बहुत, लेकिन गर्मी इतनी है ना क्या बताऊँ, मैच जस्ट दाढ़ी करून आलो आहे, काल दुकान बंद होता तर आता दाढ़ी क्लीन करून आलो आहे, थोडेसे ठेवले गरम पाणी जे आहे ना सुसु करत आहे, असे गाल खेचताना जेव्हा दाढ़ी खूप दुखायची, आता दुखणार नाही। घेऊन आलोय दही लस्सी आणि जिलेबी खायला, ती आता टी व्ही बघत आहे, सगळे काम वगैरे संपलेत तिचे। सगळं सगळे वेबसिरीज लावले, चाय नाश्ता झालेला आहे आणि पंचायत वेबसिरीज बघतो, सेम आमच्या गावाशी रिलेटेड आहे सगळं, आणि इकडे मी काल काम केलेलं आहे, ही हे बघा आपण बनवलेली पायरी, ही मी बनवली, ही माझ्या हाताने फर्स्ट टाइम मिस्त्री काम केलेले आपण, लिओ झोपला इकडे आळशी लिओ, आणि झाडून वगैरे करून क्लीन आपलं अंगण। तो आग क्यों जला? ठीक है डाल दो। अरे तू मेरे दीवार खराब कर देगी। रत्ना जल के मार दूंगा मैं। ये देख। क्या ये देख? बबर पहली बार ऐसा। हाँ सर ये तो ये मजाक लग रहा है तेरे को। Oh my God। आग लगा, आग लगाने लगा देगी घर को। आग लगाने वाला खाना है। अरे रे रे। पागल ये हटा दे दिन। ये मैं दिखाऊंगा तू कैसे खाना बनाते है। बघा गाइस बघा, आता आता दी नहीं आग लावता लावता वाचले, बघा घर मध्ये आग लावणार होती पागल। क्या पागल, तेरे को ये नए नए टेक्निक कौन बताता है करने? यूट्यूब। किसने बोला था खोलने के लिए? किसने बोला था? ले 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 ले, सुना क्या, ये भी मेरी गलती है। नहीं भाई मेरी गलती है। नहीं मेरी गलती है। नहीं मेरी गलती है। नहीं भाई साहब मेरी गलती है। मेरी गलती है। मिनट देखो, लड़ाई झगड़ा करके यहाँ तमाशा मत बनाओ। वाह शाबाश, वेरी गुड। अरे पागल पहली बार ऐसा हुआ। लाऊं टक आग लाऊं टक। ये बघा कसे घाम फुटलाय, बघा हिलाय, बघा बघा गाइस किती घाम फुटलाय। हां नवीन काहीतरी ट्राय करत होती आणि घराला आग लावत होती, बघा बघा मला 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 काय, मी बोलले काय करते प्रांत, मला बोलते अरे मैं मास्टर शेफ होतो देख ना अभी, मैं काय करते, काय आग लावायची होती तुला घराला? अरे मुझे नहीं पता था ये बच्चा है का। देखा भी मैं अभी अकेले में नहीं करूंगी सब ऐसा, सच सद्या आता सद्या वाटोळ होता होता आपलं वाचलंय, मेहरबानी प्रज्ञाची। A few moments later क्या हुआ बोल? डर गई मैं बहुत। अभी प्रॉमिस करे कैसे, अभी ऐसा कुछ ट्राई नहीं करेगी कभी? हां भाई प्रॉमिस अकेले भी नहीं और कभी भी नहीं। I promise मैं कभी नहीं करूंगी ये ऐसा स्टंट। डोंट ट्राई दिस होम। डोंट मास्टर शेफ मत बनो, जो आता उतने में ही घुस रहा, एक्स्ट्रा सीट नहीं की सजा मेरे को, मेरा हाथ कांप रहा है बहुत डर गई मैं। वो बच गई हो गाइस, घरी असं काहीच करू नका, आता सध्या आपल्या इकडे एक रिस्क होता होता अनोनी होता होता आपली राहिलेली आहे, टाइम
थैंक गॉड काही झालं नाहीये. सो सेफ सेफली सगळं ठीक आहे. काळजी घ्या. प्रज्ञाला मी आता व्हिडिओ बंद केल्यावर थोडस फटके देतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. लव यू ऑल. कीप सपोर्टिंग. बघितलं नाही होगा ना. नाही होगा ना. मी इकडे मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि मग मी तडतड तडतड आवाज आला मला इथे. मग म्हटलं ही काहीतरी म्हटलं हळद गरम करते पायाला लावायला. पण ही तर मास्टर शेफ बनायला निघली होती. सो जाऊ द्या. चुकी प्रज्ञाकडून चुकी झाली. सॉरी तिच्याकडून. मी बोलतो डोंट ट्राय ऍट दिस होम. टेक केअर. जेवण सांभाळून बनव.